दरम्यान महाराष्ट्रामध्ये पेपर फोडणारी टोळी असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आणि यावरून आता विरोधकांनी प्रश्न विचारायलाही सुरुवात केली आहे. बघूया एक रिपोर्ट. 10 डिसेंबर 2021 बारा तारखेला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेबाबत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अफवा पसरल्या जात आहेत. काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आलं. ह्या सगळ्या फसवणुकीला बळी पडू नका. कुठल्याही प्रकारचा वशिला ह्या परीक्षेमध्ये चालणार नाही. 12 डिसेंबर 2021 सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा व त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा ह्या जानेवारीत घेतल्या जातील त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अवघ्या 48 तासांमध्येच जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाची परीक्षा गुंडाळली. पण विरोधकांनी मात्र प्रश्न विचारायला सुरुवात केली. मागील आठवड्यापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे त्यात तुम्ही बळी पडू नका असं वारंवार प्रसार माध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि घर खातं राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री 1:30 ची परीक्षा का रद्द करावी लागली यावरून सिद्ध होतंय की महाराष्ट्रातील या प्रस्थापिताच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये रस आहे. म्हणजे परीक्षेमध्ये घोटाळा होणार याची कुणकुण सरकारला लागली होती का? कारण पुण्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या तक्रारी दिल्या होत्या. मला 8 दिवसापूर्वी सारे पुरावे आले होते की हे संशयित लोक पेपर फोडण्याच्या तयारीत आहेत. त्या दृष्टीने मी भारतीय नोटक्के मॅडम भाग्यश्री ते DCPI साहेबांचे त्यांच्याकडे पुरावे पाठवले होते 8 दिवसापूर्वी आणि त्या दृष्टीने त्यांनी ही कारवाई केली. 2 दिवसापूर्वी म्हाडाचं प्रत्येक मुलाला अलॉटमेंटसाठी एक मेल आला की आता तुमचे सेंटर चेंज झालेले आहे. म्हणजे मुळात हा मुद्दा ही सिटिंग अरेंजमेंट आयोगानं म्हाडाने का केली तर ही सिटिंग अरेंजमेंट नसून याच्यामध्ये परफेक्टली सेटिंग आहे. ही सेटिंग अरेंजमेंट सरकारची म्हणता येईल. म्हाडाच्या पेपरमध्ये दलाली होती आहे ही बाब लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना दलालांसाठी एक सूचक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं जे दलाल अशा पद्धतीची कृती करतायत त्यांना लवकरात लवकर गरिबांचे घेतलेले पैसे माघारी द्यावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. जर पैसे माघारी घेतले नाहीत तर मोठ्या कारवाईला तुम्हाला सामोरं जाईल असं देखील आव्हाड म्हटले होते. यासोबतच ही दलाली रोखण्यासाठी या परीक्षेचं स्वरूप आव्हाड यांना बदललं होतं. आज परीक्षा होणारी प्राथमिक परीक्षा तर यातून निवड होणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा पद्धतीची सूचना जारी करण्यात आली होती. परंतु काल पेपर फुटला आणि आज 1,06,000 उमेदवारांना या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे. विद्यार्थ्यांच्या याच तक्रारींवरून पोलिसांनी छापेमारी केली आणि पेपर फोडणाऱ्या 4 जणांना अटक केली. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण 2 पार्टी तयार करून जे काही स्टुडंट्सनी आपल्याला माहिती देत त्याप्रमाणे एक औरंगाबादला आणि एक पुणेचे परिसरात आणि ठाणेला आपण ट्रॅप लावलं होतं. औरंगाबादला आपल्याला 2 लोक भेटले त्यांच्याकडे जी कॅन्डिडेट राज त्यांच्या प्रवेश पत्रिका होती त्याशिवाय ओरिजिनल डॉक्युमेंट होता. मग आपल्याला कळला की कोणीतरी गँग ऑपरेटिव्ह आहे पण त्यांच्या संबंध डायरेक्ट क्वेश्चन पेपरपर्यंत आहेत की नाही त्याचा तपास सुरू होता. काल पण आपल्याला ट्रॅपमध्ये आपले 3 लोक सापडले आणि जे प्रितीश देसाई आहेत प्रितीश देशमुख आहेत जे मेन कंपनीचे मालक आहेत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट ते त्यांच्याबरोबर हरकल ब्रदर्स 2 होते आणि त्यांच्याकडे पेपर होता. मग आपण वी टूक इन टू कॉन्फिडन्स ते म्हाडाच्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये सगळे सांगितले त्यांनी फिर्याद दिलेली आहेत. आता तिघही लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहेत आणि औरंगाबादचे 2 आहेत त्यांना पण आपण आणतो आणि त्यांना पण आगे पुढील कारवाई जी अटकेची ते होणार आहेत. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचा जन्मदिवस आहे पण त्यांच्या शिष्याने गुरुला नकोशी भेट दिली आहे. आधी आरोग्य खात्यातल्या परीक्षांचा बट्ट्याबोळ झाला आणि आता म्हाडाच्या परीक्षांचा खेळखंडोबा. बेरोजगार विद्यार्थ्यांचा तळतळाट परवडणारा नाहीये. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.